पालिकेच्या सात विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एक तर भाजपला चार समित्यांचं सभापतीपद मिळालं आहे शिवसेनेनं दोन समित्यांऐवजी एक महिला आणि बालकल्याण समिती घेतली मात्र पक्षातील इच्छुकांना डावल्यामुळं राजकुमार हंचाटे आणि अनिता मगर यांना आपल्या बाजूने करण्यात भाजपला यश मिळालं त्यामुळे एमआयएमला दिलेल्या शहर सुधारणा आणि वैद्यकीय समित्यांवर पराभवाचा झटका बसला काँग्रेसला स्थापत्य समिती मिळाली असून विधी समितीवर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला शिवसेनेचा पराभव करीत महिला आणि बालकल्याण समिती भाजपनं मिळवली आहे दरम्यान काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन विषय समित्या निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं भाजपनं एकला चलोरीची भूमिका घेतली होती त्यानुसार एमआयएमला महिला आणि बालकल्याण समितीऐवजी शहर सुधारणा आणि वैद्यकीय समिती देण्यात आली या दोन्ही समित्यांमधील शिवसेनेच्या मतदार असलेल्या नगरसेवकांनी बंडखोरी करीत भाजपच्या गोटात जाणं पसंत केलं त्यामुळे दोन्ही समित्या गमावलेल्या एमआयएमच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे गणेश पुजारी यांना मंडई आणि उद्यान समिती मिळाली तर वैद्यकीय समितीवर अनिता मगर आणि शहर सुधारणा समितीवर मेनका राठोड यांची वर्णी लागली आहे स्थापत्य समितीच्या सभापतीपदी यांची निवड झाली तर विधी समितीसाठी विनोद भोसले यांचा पराभव झाला असून या ठिकाणी देवी झाडपुके या विजयी झाल्या आहेत महिला आणि बालकल्याण समिती करता शिवसेनेकडून मीराबाई गुर्रम यांनी तर भाजपकडून कल्पना कारभारी यांनी अर्ज केले होते या निवडणुकीत एमआयएमच्या भूमिकेमुळे शिवसेनेला महिला आणि बालकल्याण समिती मिळू शकली नाही राष्ट्रवादीच्या सुनीता रोटे यांनी माघार घेतल्यानं शिवसेनेतर्फे उमेश गायकवाड यांनी कामगार व समाज कल्याण समितीसाठी अर्ज केला होता त्या ठिकाणी गायकवाड हे विजय ठरले